सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल युट्यूब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा त्रिकोण रचना त्रिकोण रचनेसाठी आवश्यक अशा तीन बाबी लागतात त्यामध्ये त्रिकोण रचनेसाठी ज्या तीन बाजू तीन कोण या सहा घटकापैकी कोणतेही दोन घटक दिले आणि पाल, या व्यतिरिक्त काहीतरी विशेष अशी माहिती आपल्याला त्रिकोणासंबंधी दिली असता त्रिकोण कसा काढतात ही रचना आता आपण पाहणार आहोत यामध्ये आपल्याला जी रचना करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या बाजू आणि सर्व कोल नाही दिलेले तर त्रिकोणाची एक बाजू एक कोल दिला असेल आणि आणखी काही त्रिकोणासंबंधीची विशेष माहिती दिलेली असेल रचना क्रमांक दोन त्रिकोणाचा पाया पायावरील कोण आणि उर्वरित दोन बाजूच्या लांबीतील फरक दिला असता त्रिकोण रचना करणे आपल्याला जो त्रिकोण काढायचा आहे त्याचा पाया दिला आहे पायालगतचा एक कोण दिला आहे आणि उरलेल्या दोन बाजूच्या लांबीतला फरक दिला आहे त्यावर आपल्याला त्रिकोण रचना कशी करतात ते या भागात पाहायचं आहे तर यासाठीची जी कृती आहे ती पहिल्यांदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्रिकोण रचना करूया सर्वप्रथम दिलेल्या मापाचा जो पाया आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर पायाच्या एका अलते बिंदूवर दिलेल्या मापाचा कोन काढायचा आहे म्हणजे पायाच्या एका अलतेबिंदूवर कोण काढायचा आहे कोणाचा किरण आपल्याला वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन बाजूच्या लांबीचा फरक दिला आहे कंपॉसमध्ये तेवढं अंतर घेऊन दोन बाजूच्या लांबीच्या फरकाचं अंतर चा कंस आपल्या या किरणावर मारायचा आहे तो बिंदू आणि आपला पायाचा दुसरा अल्ते बिंदू हे जोडून आपल्याला एक त्रिकोण मिळेल या त्रिकोणाचा आता जो आपण त्रिकोण काढला याचा नवीन आलेला रेषाखंड सर्वात शेवटी काढलेली बाजू जी असेल त्या बाजू आपल्याला दुभागायची आहे मग हा रेषाखंड दुभागायचा म्हणजे हा रेषाखंड दुभागायचा म्हणजे त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे बरोबर आहे आणि हा लंब दुभाजक आपल्या किरणाला कोणाच्या जो किरण आहे त्या किरणाला जेथे छेदेल तो त्रिकोणाचा तिसरा बिंदू असेल त्यानंतर पायाचे दोन्ही बिंदू त्या बिंदूला जोडून आपला निश्चित असा त्रिकोण आपल्याला काढता येईल बऱ्याचदा आपल्याला दिलेला कोण जो असतो तो विशाल कोण असेल नव्वद पेक्षा मोठा असेल तर अशा वेळी आपल्याला हा जो लंब दुभाजक आहे कोणाच्या किरणाला न छेदता त्याच्या विरुद्ध किरणाला म्हणजे खालच्या भागामध्ये छेदतो अशा वेळी आपल्याला जो मिळणारा निश्चित त्रिकोण आहे तो पायाच्या वरच्या भागात न राहता खालच्या भागात मिळतो चला तर मग पाहूया प्रत्यक्ष कृती करूया आणि त्रिकोणाचा पाया पायावरील कोण आणि दोन बाजूच्या लांबीतला फरक दिला असतो त्रिकोण कशा काढतात ते आपण प्रत्यक्ष कृती करूनच पाहूया त्रिकोणाचा पाया पायालगतचा कोण आणि उरलेल्या दोन बाजूच्या लांबीतील फरक दिला असतो त्रिकोण काढणे ही रचना आपण आता पाहणार आहोत त्यासाठी एक प्रश्न घेतलाय आपण सरास चार पॉइंट दोन प्रश्न पहिला त्रिकोन एक्स वाय झेड असा काढा की वाय झेड सात पॉईंट चार सेंटीमीटर आहे कोन एक्स वाय झेडचं माप पंचेचाळीस अंश आहे आणि एक्स वाय रेषाखंडातून एक्स झेड रेषाखंडाची लांबी वजा केली तर ती दोन पॉईंट सात सेंटीमीटर म्हणजे दोन रेषाखंडाच्या लांबीतला फरक हो आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड काढायचा आहे मग सर्वात पहिल्यांदा आपण पाया काढून घेणार आहोत ज्याची लांबी आहे सात पॉईंट चार सेंटीमीटर आपण सात पॉईंट चार सेंटीमीटर लांबीच्या पहिले खुना करून घेऊया आणि मग तो खंड ओढूया सात पॉईंट चार सेंटीमीटर लांबीचा इथे ए वर आपल्याला कोल काढायचा आहे म्हणून आपण वाय झेड रेषाखंडाला नाव देऊया त्यानंतर वाय या शिरूबिंदूवर आपल्याला पंचेचाळीस अंशाचा कोल काढायचा आहे मग मापकाच्या साह्याने वायवर झेडच्या बाजूने वाढत जाणारे अंक पाहून पंचेचाळीस अंश मापाचा कोल काढायचा आहे वीस तीस चाळीस आणि पन्नासच्या मधोमध जी रेषा असेल तिथे असेल पंचेचाळीस अंश हा किरण थोडा वाढवून घे बऱ्याच वेळा आपल्याला हा किरण जो आहे पंचेस अंशाचा हा वर जसा वायच्या बाजूने वायझेडच्या वरच्या बाजूला वाढवलाय तसा कधी कधी आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा वाढवावा लागेल शक्यतो आपल्याला ती कृती करावी लागेल जेव्हा हा कोण विशाल कौल असेल त्यावेळेस बघा त्यानंतर आता आपल्याला वायझेड या रेषाखंडाच्या व्यतिरिक्त आणखी दोन रेषाखंड आहे या त्रिकोणाचे त्या दोन बाजूंच्या लांबीतला फरक दिला आहे दोन पॉईंट सात मग दोन पॉईंट सात लांबीचा कौस आपल्याला या किरणावर मारायचा आहे आणि एक बिंदू मिळवायचा आहे ज्याला आपण डी नाव देऊ मग कंपॉसमध्ये पहिल्यानंतर दोन पॉईंट सात सेंटीमीटर अंतर घेऊया दोन पॉईंट सात सेंटीमीटर कंपासमध्ये हो आपण मोजून घेतलंय त्यानंतर ता वाय वरून एक कंपास आपण मारणार आहोत हा जो बिंदू मिळाला याला आपण डी नाव हो देऊया डी आणि झेड जोडूया निश्चितच आपला एक्स वाय झेड त्रिकोण नाही आहे परंतु एक्स वाय झेड त्रिकोणाचा एक्स बिंदू मिळवण्यासाठी ची ही कृती आहे आता आपल्याला डी झेड हा रेषाखंड दो भागायचा आहे बघ अर्ध्यापेक्षा जास्त घेऊन एक कंपास वरच्या भागात एक कंपास खालच्या भागात मारायचा आहे तीच कृती झेडवरून करायची आहे आपले कंपास छेडलेले म्हणून आपण परत हे कंपास मारून घेणार आहोत आलेले कंपास बिंदू जोडायचे आहेत आणि हा लंब दुभाजक आपल्या अगोदरच्या किरणाला जिथं छेदेल तो असेल आपला या त्रिकोणाचा एक्स बिंदू म्हणून आपण हा लंब दुबा अगोदरच थोडा लांब काढून घेणार आहोत बघा हा जो किरण आहे आपण आपण वाढवून घेतो आहोत हा इथे दुरी चा छेदन बिंदू हा बिंदू आपल्या त्रिकोणाचा एक्स बिंदू असेल हा एक्स आणि झेड आपण जोडून घेऊया म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेड आपल्याला मिळेल अशा प्रकारे त्रिकोण एक्स वाय ची रचना केली जाते बघा सर्वात पहिले काय केलं होतं आपण पाया काढला त्यानंतर पायावरचा कोण काढला त्यानंतर लांबीच्या फरकाचा कंस दिला त्यानंतर हा कंस जिथे येईल तो डी बिंदू घेऊन झेडला जोडला त्यानंतर झेड डी ह्या शेवटून आलेल्या खंडाचा लंब दुभाजक काढला तो लंबा दुभाजक आपल्या वाय कोणाच्या किरणाला जिथे छेदेल तो असेल आपला एक्स बिंदू आणखी एक उदाहरण पाहूया यावरील म्हणजे आपली संकल्पना किंवा रचना अधिक दृढ होईल त्रिकोण एबीसी काढायचा आहे त्यामध्ये पाया सी आहे सहा सेंटीमीटर कोण ए बी सी आहे शंभर अंशाचा आणि सी आणि बीचा फरक दिला आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर सर्वात पहिल्यांदा पाया काढून घेणार ज्याची लांबी आहे शंभर सॉरी सहा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर लांबीचा पाया आपण काढून घेतो आहोत बी या कोणावर आपल्याला कोण काढायचा आहे म्हणून आपण रेषाखंडाला लाव देऊया बी सी याप्रमाणे प्रमाणे बी वर शंभर अंशाचा कोण आपल्याला काढायचा आहे सीच्या बाजूने वाढत जाणारे अंक हे नव्वद त्यापुढे आणखी आहे शंभर शंभर अंशाचा कोण आपण बी वर काढणार आहोत आणि तो किरण थोडा लांब काढून घेणार आहोत मागेच उदाहरणार्थ मी सांगितल्याप्रमाणे हा किरण आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा वाढवण्याची आवश्यकता भासू शकते जेव्हा विशाल कोण असेल आपण रचना करूया त्याप्रमाणे की लक्षात येईल बघा त्यानंतर या दोन बाजूच्या लांबीच्या फरकाचा कंपॉस या किरणावर मारूया दोन पॉईंट पाच दोन्ही बाजूंच्या लांबीचा फरक आहे तेवढ्या मापाचा आपण कंपॉस मारूया म्हणजे आपल्याला एक तिसरा बिंदू मिळेल जो आपल्या त्रिकोणाचा निश्चितच बिंदू नाही दोन पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर कंपसमध्ये घेऊया जो आपला डी बिंदू असेल जो आपण त्रिकोणाचा तिसरा बिंदू मिळवण्यासाठी घेतलेला बिंदू असेल दोन पॉईंट पाच अंतर घेतलं आहे आणि बीवरून एक कंपॉस आपण त्या किरणावर मारतो आहे हा असेल आपला डी बिंदू या बिंदू डी आणि सी जोडायचा आहे आता सी डी जोडल्यानंतर बघा काय होईल याचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा रेषाखंड सिडीचा रेषाखंड सिडीचा लंबा दुभाजक काढल्यानंतर तो लंबा दुभाजक या किरणाला जिथे चिनेल तो असेल आपला त्रिकोणाचा तिसरा बिंदू बघा सीडीच्या अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासवाने घेतलं एक कंपास वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला भरणा त्यानंतर डीमधून एक पास वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला आलेले दोन बिंदू जोडून घेऊया इथे लंब दुभाजक छेदताना दिसत नाहीये आपण निश्चितच मागच्या वेळेस चर्चा केली होती त्याप्रमाणे आता इथे जर वरच्या भागात जर विचार केला तर ह्या दोन्ही रेषा एकमेकापासून लांब लांब जात आहेत अंतर वाढत चाललं इथून त्यामुळे ह्या इथे पुढे शक छेदणे शक्य नाही मग आपल्याला यांचा छेदनबिंदू मिळवण्यासाठी खालच्या बाजूला विचार करावा लागेल म्हणजेच हा जो बीडी किरण आहे याला रेषेमध्ये रूपांतरित करून खालच्या बाजूला आपल्याला वाढावा लागेल मग बीडी किरण खालच्या बाजूला आपण वाढवणार आहोत किंवा बेडीचा विरुद्ध किरण जरी म्हटला तरी हरकत नाही याप्रमाणे खाली वाढवला आता लंबदुभाजक आणि हा किरण जिथे छेदला हा बिंदू आपल्या त्रिकोणाचा ए बिंदू असेल आणि हा बी आणि डीला एला जोडला आता हा बी हा ए आणि सीला जोडूया म्हणजे आपल्याला त्रिकोण ए बी सी मिळेल अशा प्रकारे त्रिकोण सीची रचना केली जाते सीच्या लांबीतून ए बीची लांबी जर वजा केली तर ती दोन पॉईंट पाच येते आपण परतळा करून पाहूया बघा सीची लांबी जी येते आहे ती सात सेंटीमीटर आहे म्हणजे आता त्यातून अडीच गेले आलं तर साधारण चार पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी जी आहे ती ए बीची यायला पाहिजे बघा आपल्याला इथे ए बीची लांबी जी आहे ती चार पॉईंट पाच सेंटीमीटर दिसते अशा प्रकारे रेषाखंडाच्या दोन रेषाखंडाच्या लांबीतला फरक पाया आणि पायावरील कोलदिला दिला असता त्रिकोणाची रचना करतात